पुढील बातमी आहे. पलूस तालुक्यातील अंकलखोप तालुका पलूस येथे कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आपल्या जीवाची पर्वा न करता कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्या आशा सेविकांना अंकलखोप ग्रामपंचायतीच्या वतीने पलूसचे तहसीलदार राजेंद्र पोळ, भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक व अंकलखोपचे सरपंच अनिल विभूते यांच्या हस्ते, तर भिलवडी येथील आशा सेविकांना भिलवडीचे सरपंच विजयकुमार चोपडे यांच्या हस्ते आस्को पल्स मीटर व थर्मल स्कॅनरचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची माहिती व आरोग्य तपासणी करण्यासाठी गेलेल्या आशा सेविका व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांकडून योग्य ते सहकार्य मिळत नाही. लोक आपल्या कुटुंबातील माहिती देतेवेळी तसेच आरोग्य तपासणी करतेवेळी विनाकारण आडेबाजी करीत आहेत. याबाबत अंकलखोप येथे बोलताना पोलिसचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी कोरोनाबाबतच्या कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका, तसेच कोरोनासंबंधित तपासणीसाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना व आशा सेविकांना सहकार्य करावे असे आवाहन केले असून जो कोणी सहकार्य करणार नाही त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी दिला. आरोग्य विभाग व आशा सेविकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असे चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अंकलखोप ग्रामपंचायतीच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला असल्याची माहिती सरपंच अनिल विभूते यांनी दिली. दरम्यान भिलवडी येथेही भिलवडी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच विजयकुमार चोपडे, उपसरपंच चंद्रशेखर केंगार व मनसूर मुल्ला यांच्या हस्ते आशा सेविकांना आस्को पल्स मीटर व थर्मल स्कॅनरचे वाटप करण्यात आले. सदर आस्को पल्स मीटर व थर्मल स्कॅनरचा कोरोनाबाबतची प्राथमिक तपासणी करण्यासाठी आशा सेविकांना उपयोग होईल व जास्तीत जास्त लोकांची आरोग्य तपासणी करता येईल असे मत भिलवडीचे सरपंच विजयकुमार चोपडे यांनी व्यक्त केले. औदुंबरमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने अंकलखोपमधील रुग्णांची संख्या 11 झालेली आहे. पलूस तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढते. त्या कोरोनाच्या संसर्गाला प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सर्व अंकलखोपमधल्या आणि पलूस तालुक्यातील सर्व नागरिकांना एक आवाहन करण्यात येतं की आपण सगळ्यांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावं आणि जे काही नियम शासनानं घालून दिलेले आहेत त्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं. त्याचबरोबर ज्या काही चुकीच्या अफवा पसरल्या जात आहेत अशा अफवांवरती विश्वास ठेवू नयेत. ज्यामध्ये पैसे मिळाले मिळतात किंवा काही अवयव काढून घेतले जातात अशा अफवावरती नागरिकांनी विश्वास ठेवू नये. त्याचबरोबर काही नागरिक आशा वर्कर आणि आरोग्य कर्मचारी यांना तपासणी कामी मदत करत नाहीत, तर अशा सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते आणि आवाहन करण्यात येते की आपण आशा वर्कर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या संदर्भातल्या तपासणीला सहकार्य करावं.